सर्वांना नमस्कार। फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत। मित्रांनो, स्वाध्याय आठवडा 10वा सुरू झालेला आहे। स्वाध्यायामध्ये या व्हिडिओत आपण वर्ग 34 संपूर्ण प्रश्नांची उत्तरे आठवडा 10ची तीही स्पष्टीकरणासह बघणार आहोत। याचं कारण असं आहे मित्रांनो की सध्या शाळा चालू नाही, ऑनलाईन स्वाध्याय सोडवल्यानंतर लगेच उत्तरसूची येते आणि मग एखाद्या प्रश्नांचं उत्तर चुकलं तर का चुकलं यावरून विद्यार्थी संभ्रमात पडल्याचं लक्षात आलं, म्हणून आपल्याला मदत मिळावी म्हणून हा व्हिडिओ तयार करत आहे। मित्रांनो, माझी आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की अगोदर ऑनलाईन स्वाध्याय सोडवा, नंतर व्हिडिओ बघा। दुसरी माझी अशी विनंती आहे की माझ्या फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, आपण प्रत्यक्षात व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, हा स्वाध्याय सोडवण्यासाठी आपण धाडसी हाली आणि आम्ही कथा शिकतो हे दोन घटक अभ्यासा, म्हणजे आपल्याला प्रत्यक्षामध्ये हा स्वाध्याय सहज सोडवता येईल। बघा, कथेत पुढील पैकी कोणते प्राणी नाहीत, कुठे आहे हे आम्ही कथा शिकतो यामध्ये आहे मित्रांनो। कथेत पुढील पैकी कोणते प्राणी नाही? वाघ व पिल्लू, मांजर व गाढव, सिंह व कोला आणि बैल। तर तुम्ही वाचले असाल मित्रांनो ती कथा, तर त्याच्यामध्ये मित्रांनो सिंह व कोला या प्राण्यांचा तिथं उल्लेख नाहीये, बाकी सगळ्या प्राण्यांचा उल्लेख आहे। वाघाचा व पिल्लाचा आहे, मांजर व गाढव आहे आणि बैलाचा देखील उल्लेख आहे। पुढे जाऊ मित्रांनो, वाघोबाने सर्व प्राण्यावर कोणते काम सोपवले होते? कथेतल्या वाघोबाने कोणते काम सोपवले होते? पिल्लाला चालायला शिकवणे, पिल्लाला बोलायला शिकवणे, पिल्लाला शिकार करायला शिकवणे, ही सर्व काम। तर मित्रांनो, पिल्लाला बोलायला शिकवणे, बोलत नव्हतं पिल्लू, हे प्रत्यक्षात वाघाने सर्व प्राण्यावर काम सोपवलेलं होतं। मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया। तुमच्या गावात कोणते सण उत्साहात साजरे केले जातात किंवा साजरे करतात? गणपती उत्सव, दिवाळी, रमजान आणि सर्व। माता, इथं असा संभ्रम होऊन देऊ नका की गणपती उत्सव चालू आहे म्हणून गणपती उत्सवच। तुमच्या गावात कोणते सण केले जातात? सध्या चालू आहे असं नाही, कोणते केले जातात, तर किंवा नेमका झाला असा कोणता नाही, तर कोणते केले जातात सण? आपल्या गावामध्ये गणपती उत्सव देखील साजरा केला जातो, दिपोळी देखील केली जाते, रमजान ईद देखील केली जाते आणि याचा मग पर्याय आपला येईल सर्व। म्हणून 3 नंबरचा पर्याय उत्तराचा बरोबर आहे मित्रांनो, सर्व। पुढे जाऊया। प्रश्न 4, खालील वाक्यात योग्य ठिकाणी विरामचिन्ह द्या। निर्भय, नक्ष, तन्मय, निलेश, शांती व विठ्ठल बाजारात गेले। आता बघा, इथं संभ्रम होऊन देऊ नका तुमचा। निर्भय, नक्ष हे दोन नावं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी नवीन आहेत, तर हे देखील लेकराईचे नाव आहे मित्रांनो, मुलांचे नाव आहेत हे। तन्मय, निलेश, शांती व विठ्ठल बाजारात गेले। मग कोणते चिन्ह येईल इथं? तर बघा, 4 प्रकारचे चिन्ह दिलेले आहे मित्रांनो। आपण बघतो की एकाच जातीचे लगातार शब्द आल्यानंतर आपण स्वल्प विराम देतो आणि वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम देतो, म्हणून आपल्याला असा पर्याय शोधावा लागेल की ज्याच्यामध्ये निर्भय नंतर स्वल्पविराम, नक्ष नंतर स्वल्पविराम, तन्मय, निलेश, शांती, तर असा आहे का कुठे? बघा, इथं आहे नक्ष तन्मय एकत्र केलं हे नाव। निर्भय, नक्ष बघा, तन्मय, निलेश, शांती व विठ्ठल बाजारात गेले। आता इथं 2 नावं सोडलेली आहे इथं, म्हणून इथं गोंधळ होऊ शकतो तुमचा 3रा आणि 4थ्या पर्यायामध्ये, पण आपला उत्तराचा शेवटचा पर्याय येईल मित्रांनो। प्रत्येक नामानंतर इथं स्वल्पविराम दिला आणि शेवटी पूर्णविराम दिला, ओके, शेवटी याच्याशिवाय इथं पूर्णविराम पण दिलेला नाही शेवटी, म्हणून आपला 4 नंबरचा पर्याय उत्तराचा आहे मित्रांनो, बरोबर। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला पुढच्या प्रश्नांसाठी हा उतारा वाचायचा, तुम्ही व्हिडिओ थांबवायचा, पूर्ण उतारा वाचायचा आणि मग प्रश्नांची खालचे प्रश्न बघायचे। बघा, इथं उतारा दिलेला आहे। तुम्हाला कशाची भीती वाटते? कोणी म्हणेल झुरळांची, कोणी म्हणेल छट, झुरळाला काय घाबरायचं, आपण जवळ गेले तरी ते पळून जातं। कोणी म्हणेल मला अंधाराची भीती वाटते, त्यावर कोणी म्हणेल अंधाराची भीती त्यात काय असतं घाबरण्यासारखं, दिवा लावला की अंधार गायब। पण समजा तुम्हाला कोणी विचारलं की तुमच्या समोर एखादा वाघ किंवा बिबट्या उभा आहे, तर तुम्हाला काय वाटेल? छे, वाघाला काय घाबरायचं, असं म्हणण्याची हिंमत कोणी करेल? नाही ना। पण आपण अशा एका मुलीला भेटणार आहोत जी वाघाला घाबरून पळाली नाही, उलट तिने वाघापासून तिच्या बहिणीला वाचवले। हाली बरफ ही ती धाडशी मुलगी,
या धाडसाबद्दल नवी दिल्ली येथे माननीय पंतप्रधानांच्या हस्ते सन 2013 मध्ये वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन तिचा गौरव करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तानसा धरण आहे. या धरणाच्या परिसरात अभयारण्य आहे. तेथे विविध प्रकारचे जंगली प्राणी आहेत. या भागात वेगवेगळ्या पाड्यावर आदिवासी राहतात. त्यांचे जीवन जंगलावर अवलंबून आहे. त्यामुळे जंगलात त्यांचा सतत आणि सहज वावर असतो. जंगलातील तिथल्या प्राण्यांची त्यांना खडानखडा माहिती असते. ते निर्भय असतात. जंगल ही आपली संपत्ती आहे. तिचे संवर्धन कसे करावे हे आदिवासी जाणतात. हा उतारा वाचल्यानंतर मित्रांनो इथं बघा पुरस्कारासह हाली बरफ दिलेली. हा उतारा वाचल्यानंतर आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची. ते प्रश्न बघूया. प्रश्न पाचवा, खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहायला तिच्या कोणत्या साहसासाठी पुरस्कार मिळाला. लिहा हिला कोणता पुरस्कार मिळाला. बघा हलीला, तिथं शब्दप्रयोग चुकलेला आहे. हलीला पाहिजे ते हलीला. उत्तरे लिहा इथं पूर्णविराम मग हलीला असं पाहिजे मित्रांनो. तिने परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला म्हणून, तिने तिच्या बहिणीला वाघापासून वाचवले म्हणून, तिने विज्ञानाच्या क्षेत्रात खूप छान कामगिरी केली म्हणून, की तिने रांगोळी स्पर्धा जिंकली म्हणून. तर हलीला कोणत्या साहसासाठी पुरस्कार मिळाला मित्रांनो, तिने बहिणीला वाघापासून वाचवले म्हणून. त्यानंतर पुढे जाऊया. हलीला कोणता पुरस्कार मिळाला. परमवीर चक्र, वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार, वीर माता किशोर कन्या. तर आपण आत्ताच वाचलं उतार्यामध्ये की तिला वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला मित्रांनो. पुढे जाऊया. धाडसी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द लिहा. धाडसी शब्दाचा विरुद्ध अर्थी, धाडसी साहसी भित्रा शूर पराक्रमी. आता याच्यातले तीन जे आलेत ना मित्रांनो, याला धाडसी या शब्दाला समान अर्थी आहे. साहसी, शूर आणि पराक्रमी. आणि विरुद्ध अर्थी जो आहे तो भित्रा आहे. म्हणून आपला दोन नंबरचा उत्तर आहे भित्रा. हा धाडसीचा विरुद्ध अर्थ आहे. वाक्यात उपयोग करा डोळ्यात पाणी येणे. या शब्दाचा वाक्यात उपयोग करा. बघा, मी खूप फिरलो म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आले. आई माझ्यावर ओरडली म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आले. मी खूप छान चित्र काढले म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आले. आणि आम्ही जत्रेत जाणार आहोत म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आले. आता डोळ्यात पाणी येणे म्हणजे रडू कोसळणे. तर अर्थातच हे सगळं वाचल्यावर बारकाईने आपल्या लक्षात येईल की आई माझ्यावर ओरडली म्हणून माझ्या डोळ्याला पाणी आले. आई रागवली ओरडली म्हणून डोळ्याला पाणी आलं, म्हणून रडू आला असं म्हणता येईल. तर मित्रांनो इथं उत्तराचा पर्याय दोन नंबर, आई माझ्यावर ओरडली म्हणून माझ्या डोळ्याला पाणी आले. मित्रांनो याच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी माझ्या फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.